चला तर आपण आता आणखीन एक दुसरा विषय घेणार आहोत. खरंच तर आपण आता डिजिटल साक्षरता अभियान जे राबवत आहो याच्यामध्ये खूप अशा सगळ्या विषयांचा समावेश होतो. आपण मरेपर्यंतही शिकू म्हटलं तरी आपण हे सगळं काही शिकणार नाही आहे, एवढा हा डिजिटल साक्षरता अभियानाचा व्यापक हा विषय आहे समजा. परंतु आपल्याला जे आपला एक समजा उद्देश जो आहे तो उद्देश आपण याच्यातून सफल झाला म्हणजे आपण साक्षर झालो असं म्हणायला काही हरकत नाही आहे. फक्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचण्याचा जरी समजा आपण याच्यामधून आपण शिकलो किंवा अवगत केलं तरी आपण भरपूर समजा याच्यामध्ये आपण कमावलेलं आहे असं म्हणता येईल, किंवा आपण डिजिटल साक्षर झालो असं म्हणता येईल माझ्या मते तरी. तर आता पहा या ठिकाणी आपण आता एक तुम्हाला मी नवीन सॉफ्टवेअरची माहिती सांगणार आहोत किंवा एक ॲप्स तुम्हाला सांगणार आहे. आता मी या डेस्कटॉपवरती आहे, डेस्कटॉपवरती तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे का की स्क्रीन थोडीशी मला मोठी भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण ते चांगल्या पद्धतीने दिसणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, मी माझा मोबाईलच याच्यामध्ये इन्स्टॉल केलेला आहे आणि आपला मोबाईलच कॉम्प्युटरमध्ये दिसण्यासाठी एक छोटासा सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे ब्लूस्टॅक्स अशा नावाचा हा सॉफ्टवेअर आहे. आणि हा मशीनमध्ये इन्स्टॉल केल्याच्यानंतर त्याला आपण ओपन करायचं आहे आणि ओपन केल्याच्यानंतर आपला मोबाईल आपल्याला दिसू लागतो आहे. मी याच्यावर क्लिक करून याला मी ओपन करतो आणि ओपन केल्याच्यानंतर हा पहा हा माझा मोबाईल आहे. आणि या माझ्या मोबाईलमध्ये मी दोन चार ॲप्स फक्त डाउनलोड केलेला आहे. याच्यामधून तुम्ही आणखीन भरपूर असे ॲप्स तुम्ही डाउनलोड करू शकता. याच्यामध्ये गुगल प्ले स्टोअर आहे, त्या गुगल प्ले स्टोअरवरनं तुम्ही याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही याच्यामध्ये डाउनलोड करू शकता. तर याच्यामध्ये पहा मी सगळ्यात महत्त्वाचा एक सॉफ्टवेअर आपल्यासाठी डाउनलोड केलेला आहे, तो आहे लाईव्ह बोर्ड. आता हा लाईव्ह बोर्ड म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्याला ऑनलाईन डायरेक्टली शिकवता येणार आहे. आपण ज्या पद्धतीने या बोर्डवर आपण लिहू तसंच त्या विद्यार्थ्यांना तिकडे ते त्यांच्या मोबाईलवरती दिसणार आहे. याच्यासाठी खूपच महत्त्वाचा हा विषय आहे. परंतु याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, हे या त्रुटी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या कमी करणार आहोत, कारण की आज पूर्ण सविस्तर सांगणं शक्य होणार नाही आहे. तरी पहा मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी याच्यामधल्या सांगणार आहे ज्या महत्त्वाच्या आहेत. तर आता या ठिकाणी आपण तो व्हाईट लाईव्ह बोर्ड जो आहे तो आपण ओपन केलेला आहे आणि ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक पेज तुमच्या समोर दिसणार आहे. वरच्या स्लाईडमध्ये इंटर द ॲसेस कोड असं तुम्हाला दिसते आहे आणि इथं जॉईन सेशन. जर तुम्हाला एखाद्यानं समजा कोड पाठवला तर तुम्ही या ठिकाणी कोड टाईप करून या ठिकाणी जॉईन तुम्ही होऊ शकता. म्हणजे आपण जो विद्यार्थ्यांना कोड देणार आहोत तो ते विद्यार्थी या ठिकाणी कोड टाईप करून इथं ते जॉईन होणार आहे. आता हे कोड कसं द्यायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा या ठिकाणी खाली वर आणि खाली दोन गोष्टी तुम्हाला दिसते आहे. वरच्या ठिकाणी आहे क्रिएट ग्रुप बोर्ड आहे आणि खालच्या लाईनला आहे क्रिएट ग्रुप आहे. आता आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत म्हटल्यावर आपण ग्रुपच तयार करणार आहोत. या ठिकाणी मी एक तुम्हाला समजण्यासाठी एक ग्रुप तयार केलेला आहे. या ठिकाणी मी क्रिएट ग्रुप करतो आणि क्रिएट ग्रुप केल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची एक लाईन येईल, म्हणजे तुम्हाला तुमच्या ग्रुपचं नाव काय ठेवायचं आहे ते तुम्हाला इथं ठरवावं लागेल. आता मी या ठिकाणी ग्रुपचं नाव ठेवतो झेडपी. आपण काही पण ठेवू शकता, माझी शाळा, माय स्कूल, झेडपी स्कूल, माय झेडपी स्कूल असं काहीतरी आपण लिहू शकतो. याच्यामध्ये आपल्या ग्रुपचं नाव झेडपी करून इथं ओके करायचं आहे. आपला जो ग्रुप आहे तो या ठिकाणी बनून तयार असेल. बघा इथं या ठिकाणी आपला जो ग्रुप आहे तो ग्रुप इथं बनून तयार झालेला आहे झेडपी. आता हा ग्रुप बनून तयार झाल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. आपल्या ग्रुपवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी जे तुम्हाला दिसते बोर्ड्स, म्हणजे हे आपण बोर्डवर आहो आणि या ठिकाणी रेकॉर्डिंग वगैरे जर आपल्याकडे असेल तर आपण या ठिकाणी रेकॉर्डिंगसुद्धा आपण याच्यातून प्ले करू शकतो. आणि इथं या ठिकाणी जे आपल्याला दिसते एका म्हणजे माणसाचा चित्रासारखं चित्र दिसते, या ठिकाणी आपल्या लाईव्ह बोर्डला किती जण हजर आहे, पार्टिसिपंट किती जणांनी किती विद्यार्थ्यांनी केलेली आहे, किती मेंबर या ठिकाणी जुळलेले आहेत या ठिकाणी आपल्याला
ते दिसतात. आणि इथून सुद्धा आपल्याला इकडे जे प्लसचं चिन्ह आहे या प्लसच्या चिन्हावरनं सुद्धा आपल्याला आपल्याला विद्यार्थी जोडता येणार आहे. या प्लसच्या चिन्हावर जर क्लिक आपण केलं तर या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्यांचा ईमेल आपल्याला आवश्यक लागतो, त्या विद्यार्थ्यांचा ईमेल लागतो. ईमेल किंवा त्याचं नाव म्हणून आपण या ठिकाणी समजा टाईप इथं करून समजा त्याला ॲड करू शकतो. आता जी एस असं विद्यार्थ्याचं नाव आहे किंवा प्रेम प्रेम नावाचा विद्यार्थी आहे त्याला आपण ॲड करायचं असेल तर इथं ॲड केल्याच्यानंतर तो आपल्याला ईमेल मागतो आहे, ती इनकरेक्ट आहे म्हणते. तर इथं आपण जेव्हा आपण ईमेल टाकू तेव्हा तो आपण विद्यार्थ्याला आपण तिथून ॲड करू शकतो. तर आता आपण ह्या ठिकाणी हे एवढा पेज आपल्याला लक्षात आलेला आहे. झेडपी नावाचं वरती आपल्याला दिसते की आपला जे ग्रुप आपण टाईप केलेला आहे त्या ग्रुपवरतीच आपण आहो. आता आपण डायरेक्टली ऑनलाईन आपण आता इथं शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा या प्लसवर पुन्हा आपण क्लिक करणार आहोत. इथं प्लसवर क्लिक केल्याच्या नंतर वरती क्रिएट फॉर्म PDF वगैरे या चटणी होते. आता हे थोडंसं का मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या दोन चार त्रुट्या याच्यामध्ये बाकी राहिलेल्या आहेत. याच्यावरती आणखीन ते अपडेटचं तुम्ही व्हर्जन घेतलं तर कदाचित ह्या त्रुट्या वगैरे निघून जाणार आहेत किंवा आणखीन याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी या चटणी ॲड झालेल्या आहेत तर ते मग कधी कधी मग ते पेड व्हर्जन सारखा आपला तो वापर करून घेण्याचा प्रयत्न करतो तो ॲप्सवाला. तर याच्यासाठी कधीतरी ते आपल्याला गुगल मीट सारखं ते फ्री पण होऊन जाणार आहे. पण आता हे जेवढं आपल्याला फ्री भेटलेलं आहे हे याचा आपण नक्कीच आपण इथं फायदा करून घेऊ शकतो. आता इथं जॉईन सेशन म्हणून एक टॅब आहे. इथून आपण सुद्धा समजा सेशन कोड टाकून इथं आपण जॉईन होऊ शकतो. पण आपण आता कसं करणार आहोत की आपण बोर्ड क्रिएट करत आहोत. आपण म्हणजे बोर्ड जॉईन करून घेत नाही आहे. जॉईन कोण करून घेणार आहे? आपले विद्यार्थी आपल्याला करून घेणार आहे. त्याच्यासाठी आपण इथं आता बोर्ड क्रिएट करणार आहोत. इथं आपण बोर्ड क्रिएट केलेला आहे. आता तुम्हाला आडवं बोर्ड पाहिजे की उभं पाहिजे इथं सांगते आपल्याला. तर इथं आपण आडवंच पाहिजे इथं आपण क्रिएट केलेलं आहे. आता इथं क्रिएट केल्याच्यानंतर ह्या ठिकाणी असे वरती आपल्याला काही चिन्ह दिसत आहे. तर इथं एक नंबरला आपल्याला पेनचं चिन्ह दिसते आहे. इथं काही गणितीय जे त्रिकोण चौकोन वर्तुळ वगैरे दिसत आहे. खाली आपल्याला खोड रबर इरेजर दिसत आहे. इथं टी नावाचं म्हणजे टायटल वगैरे आपल्याला टाईप करता येणार आहे. इथून खालून आपल्याला एखादा पिक्चर वगैरे किंवा एखादा फोटो वगैरे आपल्याला या ठिकाणी ॲड करता येणार आहे. तर या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी क्लिक करून बघूया. हे पेन ऑप्शन आहे. पेन हे दोन तीन प्रकारचे पेन आहेत. वरती तिन्ही प्रकारचे पेन वेगवेगळ्या पद्धतीनं चालतात. आणि साईज आहे. साईज तुम्ही इथून कमी जास्त तुम्ही करू शकता. इथं कलर पण तुम्ही वेगवेगळे घेऊ शकता. या तीन टीमवरनं मोर कलर घेऊ शकता. बाकीचे आणखी दुसरे कलर तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी त्रिकोण चौकोन वगैरे ह्या ठिकाणी तुम्ही इथं विद्यार्थ्यांना शिकवू शकता. त्याच्यानंतर हे याच्या हे इरेजर आहे म्हणजे खोड रबर आहे. खोड रबरची साईजसुद्धा तुम्हाला लहान मोठी करता येते किंवा इथं क्लिअर पेज आहे. एका क्लिकमध्ये पूर्ण पेजसुद्धा तुमचा इथून क्लिअर होतो. आणि हे टायटल जे आहे की नाही इथं टायटलवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला काही बी टायटल इथं तुम्हाला टाईप करता येणार आहे. अशा पद्धतीनं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खाली तुम्हाला एखादा समजा फोटो वगैरे पिक्चर वगैरे तर घ्यायचं आहे तर ते सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता. टेक फोटो म्हणजे तुम्ही फोटो घेऊ शकता. मोबाईलवर जर काम करत असाल तर टेक फोटो एखादा फोटो तुम्ही लगेच घेऊ शकता. चूज फोटो म्हटलं तुमच्या एखाद्या डिस्कवरनं तो फोटो तुम्हाला घ्यावा लागणार आहे. इम्पोर्ट PDF फाईलसुद्धा आपल्याला इथून घेता येणार आहे. पण सध्याच्याकडे आपल्याला घेता येत नाही ते. चूज फोल्डर हे सुद्धा आपण तिथून करू शकतो. आता आपल्याला फक्त शिकवायचं आहे तर आपण इथं या ठिकाणी एखादा पेन घेऊया. आता मी हिरवाच पेन घेतलेला आहे. हे 11 मी 10 फोन घेतो. आणि निळं किंवा एखादं समजा लाल किंवा मी कुठलं तर एखादा कलर सिलेक्ट करतो. मी लाल कलर सिलेक्ट केलेला आहे. आणि या ठिकाणी मला येता पहिली किंवा दुसरी दुसऱ्या वर्गांना मला शिकवायचं आहे. गणित शिकवायचं आहे, बेरीज शिकवायची आहे. तर मी अतिशय रंजक पद्धतीनं या ठिकाणी मी बेरीज माझ्या हिशोबानं शिकू शकतो. तुम्ही आपण सगळेजण आपल्या हिशोबानं शिकू शकता. आता मला 1+1=1 असं मला लिहायचं आहे. आणि इथं याचं उत्तर मला 2 मिळवून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये मी वेगवेगळ्या कलेनं मी विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी शिकवणार आहे. आणि ते सुद्धा विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं शिकू शकणार आहे. तर हे आपण जे शिकून राहिलो की नाही हे ऑनलाईन विद्यार्थी पाहत आहे त्यांच्या मोबाईलवरती. जेव्हा आपण त्यांना कोड देऊ आणि ते कोड टाकून तिथं जेव्हा जॉईन होणार आहे तेव्हा विद्यार्थी ह्या ठिकाणी ते पाहणार आहेत. ह्या खोड रबरनं आपल्याला हे पूर्ण खोडता येते. किंवा ह्या खोड रबरची साईज आपल्याला मोठी करून घेऊया. मोठी केल्याच्यानंतर आपल्याला इथून ते खोडता येणार आहे. अशा पद्धतीनं आपण गणित शिकू शकतो किंवा
याच्यातून अल्फाबेट्स वगैरे ए बी सी डी वगैरे आपण याच्यातून शिकू शकतो. त्याच्यानंतर आपण त्यांना मूळाक्षरंसुद्धा आपण याच्या ठिकाणी शिकू शकतो. तर अशा पद्धतीनं हा जो लाईव्ह व्हाईट बोर्ड आहे किंवा व्हाईट बोर्ड आहे लाईव्ह, हे अतिशय महत्त्वाचं मला वाटते. आणि खरंच याचा वापर जर आपण व्यवस्थित केला तर खरंच हे महत्त्वाचंच आहे. अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी चांगल्या हिशोबानं विद्यार्थ्यांना शिकू शकता. मोठ्या विद्यार्थ्यांसाठी तर हे मला तरी वाटत नाही, परंतु 1 ते 4 साठी तर फारच मजेशीर त्यांना वाटते. अशा पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी इथून आपण झालं. आता हाच बोर्ड जो आहे, आता आपण याच्या या बोर्डला आपण लाईव्ह केलेलं नाही आहे, हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. तर ह्या ठिकाणी हे शहर बोर्ड आहे, या ठिकाणी आपण हे क्लिक केलं की आपला जो हा बोर्ड आहे तो तिकडे लाईव्ह झालेला आपल्याला दिसणार आहे. 1 मिनिटात कनेक्टिव्हिटी आपल्याला लागणार आहे. आता हा बोर्ड आणि युअर सेशन कोड, तुम्हाला जे कोड नंबर मी म्हटलं होतं ते कोड तुम्हाला या ठिकाणी तो अवेलेबल झालेला आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा तुम्ही हा व्हाईट लाईव्ह बोर्ड तुम्ही ओपन करसाल तेव्हा तेव्हा तुम्हाला इथं नवीन हे बोर्ड आपलं कोड तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. आणि हाच कोड तुम्हाला तिकडे पाठवायचा आहे. आणि पब्लिक लिंक जर करायचं असेल तर इथं हे क्लिक जर केलं तर ही लिंक पब्लिकसुद्धा होऊ शकते. आणि या ठिकाणावरून हे जे तुमचं कोड आहे तुम्हाला शेअरसुद्धा करता येणार आहे, किंवा या कोडला इथून तुम्ही कॉपीसुद्धा करू शकता. हा जो चिन्ह तुम्हाला अटॅचसारखा चिन्ह दिसतो आहे ना, इथून आपण तो कोड कॉपी करू शकतो, इथून आपण तो कोड शेअर करू शकतो, किंवा इथूनच पब्लिक लिंकसुद्धा आपण करू शकतो. आणखीन खाली इन्व्हाईट बाय ईमेल, इथून आपण ईमेल ॲड्रेस टाकून सेंड करून त्याला इन्व्हाईट आपण त्याच्यामध्ये करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी इथं झालेल्या आहेत. तर आता हे मी इथून बॅक जातो, हे आपल्याला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि आता हा जो बोर्ड आहे आपला हा लाईव्ह झालेला आहे. आता याला बॅक घेतल्यानंतर बघा, या ठिकाणी वरती LIV असं हिरवं जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह दिसते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा बोर्ड तुमचा सध्या लाईव्ह आहे. म्हणजेच याला पुन्हा तुम्ही आणखी आणखीन काम करायचं असेल तर याच्यावर आणखीन क्लिक केल्याबरोबर हा बोर्ड तुम्हाला पुन्हा तुमच्या नजरेसमोर येऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीनं हा बोर्ड आपला सध्या लाईव्हच आहे आणि विद्यार्थी आपले पाहत आहे. म्हणजेच कसं पाहत आहे की त्यांच्याकडे जर समजा हा ॲप्स असेल आणि आपण त्यांना तो कोड पाठवलेला असेल आणि तो जॉईन कोड जॉईन सेशनमधून ते कोड टाकून जॉईन सेशन करून क्लिक करून ते जॉईन झालेले असेल तेव्हा ते आपल्याला लाईव्ह बघणार आहे. तर धन्यवाद. हा जो लाईव्ह बोर्ड आहे हे खूप याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. हे आपण जर शिकायला बसलो तर कमीत कमी 1 घंटा 2 घंटे आपल्याला याच्यामध्ये गमवावं लागणार आहे तेव्हा हे संपूर्ण आपल्याला शिकता येणार आहे. तर अशा पद्धतीने आता इथपर्यंत आपण पाहूया, नंतर बाकीच्या गोष्टी आपण नंतर जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण ते बघणार आहोत. तर अशा पद्धतीनं आशा करतो की आपल्याला हे समजलं असेल. आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.